माझं नाव आहे विशाल. बिग बॉसच्या शोला आता शेवटचे 2 आठवडे उरले आहेत आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की मेगाचा ग्रुप म्हणजेच मेगा, शर्मिष्ठा, सई आणि पुष्कर हे चौघेही शेवटच्या आठवड्यात पोचले आहेत. कालचा एलिमिनेशन टास्क पाहिला तर रेशम आणि आस्तादला कदाचित टास्क कळालाच नाही किंवा त्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स असावा, कारण की त्या टास्कमधून सेफ होणं म्हणजे डायरेक्ट शेवटच्या आठवड्यात प्रवेश करणं होतं. असो, त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल. आता आपल्याला एक गोल्डन चान्स मिळाला आहे स्मिताला सेफ करून, म्हणजे स्मिताला जास्तीत जास्त वोट करून तिला सेफ करायचा आणि रेशम किंवा आस्तादला या दोघांपैकी एकाला एलिमिनेट करायचा. आता स्मिता, रेशम आणि आस्ताद हे तिघेही घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. कालच्या बिग बॉस हॉटेल टास्कमध्ये सगळेजण आपला चांगला परफॉर्मन्स देत होते, पण रेशम ही अशी एक व्यक्ती आहे ती काहीच करताना दिसली नाही, तिला साधा फुटेजही दिला नाही. आतापर्यंत रेशम घरातली कामं करताना सुद्धा दिसली नाही, फक्त बेडवर जाऊन झोपायचं, अंगावर ब्लँकेट घेऊन आस्तादबरोबर बॅग बिचिंग करताना दिसली. बॅग बिचिंगवरून आठवलं, मेगा ही दुसऱ्यांबद्दल बोलते तेव्हा महेश मांजरेकरांना दिसतं, पण जेव्हा आस्ताद आणि रेशम बॅग बिचिंग करतात तेव्हाच दिसत नाही त्यांना. असं वाटतं की महेश मांजरेकर पण आता फक्त मेघालाच टार्गेट करताना दिसतात. रेशम आणि आस्ताद मेघाशी एवढे इनसिक्युअर झाले आहेत की तिला खाली पाडण्यासाठी एक संधीही सोडत नाही. कालच्याच एपिसोडमध्ये पाहिलं तर काल जे गेस्ट आले होते त्यांनी गाणं गायला बोललं होतं. आस्तादने तर गायला, त्याच्यानंतर मेघाला गाणं गायला बोललं, तेव्हा आस्ताद लगेच बोलून मोकळा झाला. आता पाटक्या आवाजात गाणं ऐकायला मिळणार, पण मेघाने पण चांगल्या आवाजात गाणं गाऊन सगळ्यांचे तोंड बंद केले. जर तुम्ही वूटवर व्हिडिओ पाहत असाल तिथेही आस्तादने मेघाला ब्लफ मास्टर बोललं आहे. आता त्याला कोण सांगणार त्याला ब्लफ मास्टर नाही मेघाची स्ट्रॅटेजी म्हणतात ते. त्यांना अजून एवढी अक्कल आली नाही आहे. मेघाला बाहेर काढण्याच्या नादात त्यांच्याच ग्रुपमधून कितीतरी कंटेस्टंट एलिमिनेट झाले आहे. आता वेळ आली आहे ती म्हणजे स्मिताला भरभरून वोट करायची, म्हणजेच रेशम किंवा आस्तादमधून एकजण एलिमिनेट होणार. म्हणून प्लीज स्मिताला जास्तीत जास्त वोट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला म्हणजे एपिसोड प्रँक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील सगळ्यात आधी. धन्यवाद.